नाव द नेक्स्ट पीरियड इज ट्रायसिक पीरियड. ट्रायसिक पीरियडमध्ये फर्स्ट डायनोसॉर मॅमल इव्हॉल्व झाले किंवा जे जायंट ह्यूज ॲनिमल्स होते ते ह्या काळामध्ये इव्हॉल्व झाले. डायनोसॉरचं ओरिजिन दुसरं सुद्धा ट्रायसिक पिरियडमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या काळामध्ये मायनर एक्सटिंक्शन झालं आहे. जनरली 35% ॲनिमल ज्या फॅमिली होत्या त्या एक्सटिंक्ट झालेल्या या काळामध्ये. महत्त्वाचं प्लांट बघायचे तर जे फॉरेस्ट ऑफ कोनिफर्स, सायकट्स आणि अदर काही जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे ते ह्या ट्रायसिक पिरियडमध्ये डॉमिनंट होते. ओके, नंतर त्याच्यानंतरचा जो काळ होता दॅट इज ज्युरॅसिक. ज्युरॅसिक पिरियडमध्ये फर्स्ट फ्लॉवरिंग प्लांट जे आहे ते इव्हॉल्व झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्न्स आहे, काही सायकट्स आहे, झिंकको आहे, काही कोनिफर्स आहे, ह्यांचं काही पणा म्हणजे काही प्रमाणात त्यांचं एक्सटेन्शन व्हायला इथं सुरुवात झाली. आणि जे जिम्नोस्पर्मिक प्लांट होते दुसरे ते सगळ्यात जास्त पिक पॉईंटवरती होते ह्या ज्युरॅसिक पिरियडमध्ये. नंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज मिसोझोईक इरा, विच इज डिवायडेड फर्दर डिवायडेड इन टू क्रिटॅशियस पिरियड. त्याच्यामध्ये पुन्हा अप्पर आणि लोअर आहे. अप्पर पिरियडमध्ये इथं डायकोट जे आहेत त्यांची इव्होल्युशन बिगिनिंग झालं. लक्षात ठेवा, मिसोझोईक इरामध्ये क्रिटॅशियस पिरियडमध्ये जे डायकोट प्लांट आहे त्यांचं ओरिजिन सुरुवात झालं लोअर रिजन म्हणजे लोअर पिरियडमध्ये. ओके, आणि अप्पर पिरियडमध्ये काही हाय व्हॉल्कॅनिक आणि टॅक्टोनिक ॲक्टिव्हिटी झालं ज्यांच्यामुळे मायनर एक्सटेन्शन झालं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि नंतर हळूहळू ते मास एक्सटेन्शन जास्त होत गेलं आणि मोस्टली जे जायंट ऑर्गॅनिझम्स होते म्हणजे डायनोसॉरसारखे अलॉंग विथ 50% ऑफ मराईन इन्व्हर्टिबेट जे आहे त्यांचं मास एक्सटेन्शन ह्या काळामध्ये झालं आहे. ठीक आहे, नेक्स्ट काळ होता